भटक्या विमुक्त जाती संघटनेच्या वतीने 31 ऑगस्ट रोजी मंगळवेढ्यात परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. रायनपाडा जिल्हा धुळे हत्याकांडातील वारसदार कुटुंबीय आज उघड्यावर पडले. त्यांना शासनाकडून कोणतीही मदत अद्यापही मिळालेली नाही, तरी मुख्यमंत्र्यांनी संवेदनशील होऊन त्वरित सदर कुटुंबियांचे पुनर्वसन त्वरित करावे अशी मागणी मच्छिंद्र भोसले यांनी पत्रकार परिषदेत केली. हा विषय कधी समाज या समाजाला चोर समजून मुलप्रवणारी कुणी समजून अशा पद्धतीचं अत्याचार करण्यात आल्याचं कोणामध्ये ही माणसं भिक्षा मागायला काय करतात आपल्या समोरचं हा नाथपंथी डोंगरी गोसावी हा नाथ संप्रदायाचा समाज आहे. नाथ संप्रदायामध्ये सर्वसंग करीत आहे. भौतिक कोणतीही गोष्ट आपण स्वतः साठवायची नाही, दर नाही, दार नाही, संपत्ती नाही, फक्त मायेचा त्याग करायचा, भौतिकतेचा त्याग करायचा आणि आध्यात्मिक संपन्नता प्राप्त करायची याच्यासाठी नाथ संप्रदाय नवनाथ संप्रदाय त्याची परंपरेपासून हिंदुत्वाची जो बेस आहे तो नाथ संप्रदाय आणि म्हणून आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा पंचतंत्राचा गोडशीचे मंत्री गोडशेला गोडशिवेला देवी होती म्हणजे ही परंपरा आहे आपल्या दारात. आजही तुम्ही गुरुदेव दत्त यांच्या रांगामध्ये गेला तर तुम्हाला 5 गुरु भिक्षा मागितल्याशिवाय तुमचा आध्यात्मिक जीवन सुरू ही आपल्या परंपरेनं आपल्या धर्मानं या समाजाची निर्मिती पूजा पाठ करण्यासाठी भगवंताची सेवा करण्यासाठी पुजारी होण्यासाठी हे सगळे नाथाचे आणि म्हणून या समाजाने कधी स्थायिक होण्याचा विचार केला नाही. या समाजाची घर जात जमीन घेण्याचा कधी विचार केला नाही आणि हजारो वर्षापासून हा समाज नाथ संप्रदायाच्या नावावर गुरुदेव दत्ताच्या नावावर. या पत्रकार परिषदेस सुभाष चव्हाण, भारत जाधव, शशिकांत जाधव, भैरू भोसले, गजेंद्र भोसले, गोपाळ बाबर, शिवाजी शिंदे आदी उपस्थित होते.